शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 13 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. राहुल राजेंद्र दुपकर आणि जितेंद्र उर्फ जितू राजगोपाल पिल्ले यांना अटक करण्यात आली आहे. दुपकर आणि पिल्ले हे सराईत असून दुपकर याच्या विरुद्ध 16 तर पिल्ले याच्या विरुद्ध 10 गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी गेल्या वर्षभरात घरफोडीचे 11 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघे जण भोसरीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 3 ला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे, राजेश बनसोडे, सहायक आयुक्त विनोद सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन विदाते, उपनिरीक्षक जालिंदर तांदळे, अरुण सुर्वे, कर्मचारी शाखीर जेनेडी, जावेद पठाण, भरत उदाळे यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. जी असते तसं टाईपची एक वस्तू मिळाली, 2 कॅप्स मिळाल्या, स्वेटर जो पोलीस आपण स्वेटर वापरतात ग्रीन कलरचा, तसं जर्सी आणि हे रेबॅन वापरायचे आणि ब्राऊन चॉकलेटी शूज जे पोलीसचे आहेत ते त्यांच्याकडे गाडीतच मिळाले. गुन्हेगार राहुल राजेंद्र दुपकर याला घरफोडीचे गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्याच्याकडून टोटल 13,05,000 असा माल मिळालेला आहे व 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यावर त्याचा एक साथीदार जितेंद्र पिल्ले हा सुद्धा अटक करण्यात आलेला आहे. आणि दुपकरवर पूर्वी 16 गुन्हे होते आणि पिल्लेवर यापूर्वी 10 गुन्हे होते. सांगवी देवरोड निगडी भोसरी आणि विमानतळ या ठिकाणचे हे गुन्हे आहेत.